नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्स आणि देवव्रत अकॅडमीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ENCERTचं फिजिक्सचं पुस्तक 11वीचं कशा स्वरूपाचं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 11वीचं फिजिक्स पण स्टेट बोर्ड महाराष्ट्र बोर्डाचं आपण पुस्तक पाहिलेलं आहे. MSERTने तयार केलेलं पुस्तक पाहिलं. आता आपण पाहतोय ENCERTने जे काही पुस्तक दिलेलं आहे या दोन्हीची तुलना आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे आहे 11वी फिजिक्स ENCERTने डिझाईन केलेलं पुस्तक आहे. तर चला आपण यामध्ये काय काय अभ्यासक्रम दिलेला आहे, कशा स्वरूपामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपण सविस्तररित्या पाहूया. तर अशा स्वरूपामध्ये हे या पुस्तकाचं हे कव्हर आहे. ओके, या स्वरूपामध्ये स्प्रिंगच्या बाबतीत डिझाईन दिलेलं आहे, दोन बॉल्स वगैरे दिलेले आहेत. एक म्हणजे पुस्तकाचं कव्हर पेज देत असताना सुद्धा खूप या पाठीमागचं बॅकग्राऊंड असतं की या पुस्तकामधून आपणास काय अभ्यासायचं आहे त्याचं बेसिक कन्सेप्ट ह्या कव्हर पेजवर देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर या स्वरूपामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे ENCERT अशा पद्धतीचं लॉंग फॉर्म आहे याचं. त्यानंतर त्या कमिटीच्या बाबतीत आता यांचं काही आपणास आवश्यकता नाही. तर आपण डायरेक्ट जाऊया पुढं कंटेंट्सवर जाऊया मित्रांनो. तर या कंटेंट्समध्ये इथं दिलेलं आहे बघा, फिजिकल वर्ल्ड हा जो फर्स्ट चॅप्टर आहे, चॅप्टर फर्स्ट आहे फिजिकल वर्ल्ड. मग यामध्ये व्हॉट इज फिजिक्स, त्यानंतर स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स, फिजिक्स टेक्नॉलॉजी अँड सोसायटी, फंडामेंटल फोर्सेस इन नेचर अँड नेचर ऑफ फिजिकल लॉज. तर आपण युनिट अँड मेजरमेंट हे स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे MSERTचं, त्यामध्ये हे दोन्ही चॅप्टर मिळून एकत्र केलेले आहेत. त्यामध्ये म्हणजे इथं युनिट अँड मेजरमेंट असा एकत्र केलेला आहे तो, म्हणजे सुरुवातीचा पार्ट हा जो पार्ट आहे तो त्यामध्येच ॲड केलेला आहे. त्यानंतर यामध्ये चॅप्टर सेकंडमध्ये इंट्रोडक्शन द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाईम, ॲक्युरसी, प्रिसिजन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड एरर्स इन मेजरमेंट, सिग्निफिकंट फिगर्स, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, डायमेन्शनल फॉर्म्युले अँड डायमेन्शनल इक्वेशन्स, डायमेन्शनल अनालिसिस अँड इट्स ॲप्लिकेशन. म्हणजे हे दोन्ही चॅप्टर एकत्र करून MSERTच्या म्हणजे आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये एकत्रीकरण केलेलं आहे. त्यामुळं दोन्ही चॅप्टर सेम आहेत, फक्त चॅप्टरचे संख्या वाढवलेली आहे. तर निश्चितच हा सिलॅबस दोन्ही कम्पेअरमध्ये आहे, तुलना केली असता सारख्या स्वरूपामध्ये. थोडासा एखादा बीट मागं पुढं असू शकतो, जशाच तशी कॉपी ठेवता येत नसते, काहीतरी बदल त्यामध्ये केलेला असतो. त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे थर्ड, मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मग मोशन इन अ स्ट्रेट लाईन, तर आपण स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये जर आपण इथं स्टेट बोर्डाचं पुस्तकसुद्धा मी तुमच्यासाठी इथं इथं समोर घेतलेलं आहे. तर पहा, हे स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये मोशन इन अ प्लेन दिलेलं आहे, मोशन इन अ प्लेन, आणि इथं मात्र घेतलेलं आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन अँड मोशन इन अ प्लेन. म्हणजे स्ट्रेट लाईनचा पार्ट थोडासा एक्स्ट्रा चॅप्टरच्या हेडिंगमध्ये बदल केलेली आहे फक्त. त्यानंतर पुढं पाहूया आपण, इथं जर पाहायचं म्हटलं तर मोशन इन अ प्लेन, त्यानंतर यामध्ये मोशन पाथ लेंथ अँड डिस्प्लेसमेंट, त्यानंतर पुढं ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड अशा स्वरूपामध्ये इथं दिलेलं आहे. त्यानंतर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड स्पीड, ॲक्सलरेशन, कायनामॅटिक इक्वेशन फॉर युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन अँड रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, हे यामध्ये सिलॅबस दिलेलं आहे. त्यानंतर मोशन इन अ प्लेनमध्येच, इन अ प्लेनमध्ये काय दिलं आहे, इंट्रोडक्शन, स्केलर अँड व्हेक्टर्स, त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स बाय रियल नंबर्स, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स, ग्राफिकल मेथड, रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर्स, त्यानंतर व्हेक्टर ॲडिशन, ॲनालिटिकल मेथड, त्यानंतर मोशन इन अ प्लेन,
पण लक्षात घ्या, मोशन इन अ प्लेन विथ कॉन्स्टंट ॲक्सोलेशन, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इन टू डायमेन्शन्स, प्रोजेक्टाईल मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, अशा स्वरूपाचा हा जवळजवळ सारख्याच स्वरूपामध्ये असणारा हा पार्ट आहे. त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये जर आपण पुस्तक दोन्ही जर उघडून पाहिलात तर दोन्हीमध्ये एवढा काही बदल तुम्हाला जाणवणार नाही. त्यानंतर पाचवा चॅप्टर आहे लॉ ऑफ मोशन, तिकडे सुद्धा लॉ ऑफ मोशन आहे, म्हणजे स्टेट बोर्डामध्ये सुद्धा लॉ ऑफ मोशन आहे. हा पहा लॉ ऑफ मोशन 47-77 पेज नंबरवर आहे. आता मग यामध्ये काय दिलेलं आहे तर पहा, लॉ ऑफ मोशन इंट्रोडक्शन अरिस्टॉटल्स पॉलिसी, त्यानंतर लॉ ऑफ इनर्शिया, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, इक्विलिब्रियम ऑफ अ पार्टिकल, कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स, त्यानंतर सर्क्युलर मोशन, सॉल्विंग प्रॉब्लम्स इन मेकॅनिक्स, अशा पद्धतीचा हा चॅप्टर पाचवा चॅप्टर इथं आहे. तर लॉ ऑफ मोशनमध्ये तिकडे सुद्धा याच स्वरूपामध्ये हे नॉर्मल चेंजेस आहेत, नॉर्मल. त्यानंतर सहावा चॅप्टर इथे काय आहे, वर्क एनर्जी अँड पॉवर. मग यामध्ये वर्क एनर्जी अँड पॉवर, आता इथं काय दिलेलं आहे या MSCRT मध्ये काय दिले बघा, स्टेट बोर्डाच्या मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज लक्षात द्या, ग्रॅव्हिटेशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, थर्मल प्रॉपर्टीज मॅटर, साऊंड, एक नॉर्मल चॅप्टरमध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर एनर्जीमध्ये इंट्रोडक्शन, नोटेशन ऑफ वर्क अँड कायनेटिक एनर्जी, वर्क एनर्जी थेरम, त्यानंतर वर्क पुन्हा कायनेटिक एनर्जी, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस, त्यानंतर वर्क एनर्जी थेरम ऑफ व्हेरिएबल फोर्सेस, कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ स्प्रिंग, त्यानंतर व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, पॉवर अँड कॉलिजन्स, अशा एक वर्क एनर्जी अँड पॉवरमध्ये हे ॲडिशन केलेलं आहे पार्ट. त्यानंतर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन, तर हा पार्ट मात्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये थोडासा बदल आहे. या चॅप्टरमध्ये थोडासा स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये बदल आहे. यामध्ये काय दिले पहा, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन, इंट्रोडक्शन, सेंटर ऑफ मास, मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, त्यानंतर लिनियर मोमेंटम ऑफ अ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, अँग्युलर व्हेलॉसिटी इन इट्स रिलेशन विथ द लिनियर व्हेलॉसिटी, टॉर्क अँड अँग्युलर मोमेंटम, इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडी, मोमेंटम ऑफ इनर्शिया, थेरम ऑफ अ परपेंडिक्युलर अँड पॅरलल ॲक्सेस. हा जो पार्ट आहे हा आपणास 12वीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. जरी आता तो चॅप्टर इथे सिलेबस आलेला नसला, सध्याच्या स्थितीमध्ये 12वीचा सिलेबस जो तुमच्यासाठी आता जो 11वीच्या चॅप्टर सिलेबसमध्ये हा चॅप्टर नाही आहे, पण जे 12वीचं पुस्तक येईल तुम्हाला फ्युचरमध्ये पुढल्या वर्षी, त्या 12वीच्या पुस्तकामध्ये हा चॅप्टर असेल मित्रांनो, हा चॅप्टर त्यामध्ये असेल. कारण का, या चॅप्टरशिवाय फिजिक्स शिकू शकत नाहीत, किंवा फिजिक्स शिकलं असं म्हणताच येणार नाही, फिजिक्स अभ्यासलं असं म्हणताच येणार नाही आपल्याला. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन, हे पहा ग्रॅव्हिटेशन इथं दिलेलं आहे. त्यानंतर स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये सुद्धा इथे ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे. हे ग्रॅव्हिटेशन पाचवा चॅप्टर आहे. ओके, मग आता यामध्ये काय दिलं आहे पहा, इंट्रोडक्शनमध्ये इंट्रोडक्शन आहे, केपलर्स लॉज आहेत, त्यानंतर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिलो अँड अबव सर्फेस ऑफ अर्थ आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे, त्यानंतर एस्केप स्पीड म्हणजे वेलॉसिटी, अर्थचे सॅटेलाईट, मग जे कृत्रिम आणि नैसर्गिक म्हणजे नॅचरल सॅटेलाईट अँड आर्टिफिशियल सॅटेलाईट, याचं सविस्तर माहिती आहे, एनर्जी ऑफ अँड ऑर्बिटिंग सॅटेलाईट, जिओस्टेशनरी अँड पोलार सॅटेलाईट्स, त्यानंतर वेटलेसनेस, हे जे सर्व कन्सेप्ट आहेत हे जुन्या सिलेबसमध्ये MSCRTच्या 12वीमध्ये होता. तो चॅप्टर आता जशाच तसा उचलून 11वीला घेतलेला आहे, आणि 11वीचा वर्क एनर्जी वगैरे जो काही पार्ट आहे तो निश्चितच 12वीच्या सिलेबसमध्ये आपणास ॲडिशन मिळेल. म्हणजे इथं जे नाही 11वीमध्ये, इथं जे NCERTमध्ये इथं जे दिलेलं आहे ते इथं आहे, आणि जे इथं नाही ते तुम्हाला निश्चितच 12वीच्या सिलेबसमध्ये पाहायला मिळेल. आणि आता इथं जे पाहतायत तुम्ही, हे पहा, इथं जे पुढचे चॅप्टर आहेत साऊंड, ऑप्टिक, इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे, हे जे चॅप्टर इथं दिसत आहेत तुम्हाला, हे चॅप्टर इथे नाही आहेत या सिलेबसमध्ये, म्हणजे NCERTच्या या पुस्तकामध्ये 11वीच्या नाहीत. पण हे जे चॅप्टर्स आहेत तुम्हाला सेकंड पेपरचे, हे सर्वला सर्व जशास तसे तुम्हाला
NCERT-च्या 12वीच्या फिजिक्समध्ये त्याचा रिव्ह्यू नंतर एक दुसरं व्हिडिओ मी टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही NCERT-चा पहा. त्यामध्ये हा सिलॅबस 11वीचा हा सिलॅबस 12वीच्या पुस्तकामध्ये आहे, 12वीच्या सिलॅबसमध्ये आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका की NCERT आणि MSERT या दोन्हीमध्ये तर अशा स्वरूपामध्ये 11वी आणि 12वी MSERT आणि NCERT या दोन्हीचं पुस्तक तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. तर हे दोन्हीही 11वीचे पुस्तक आहेत. 12वीच्या पुस्तकाचा रिव्ह्यू लागलीच मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि याची लिंक मात्र तुमच्या आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद. तर या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया. जय हिंद.